धक्का बसल्यानं थंबनेल पाहून विद्यार्थी मित्रांनो धक्का बसण्यासारखंच होतं कारण आजचा व्हिडिओ हा तिसावा आहे वर्कशॉप मधला शेवटचा व्हिडिओ कारण आपल्या व्हिडिओमध्ये थर्टी डेज ऑनलाईन स्पोकन इंग्लिशचं हे वर्कशॉप होतं विदाईचा व्हिडिओ आहे हा हा व्हिडिओ आहे विदाईचा आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इम्परेटिव्ह सेंटेन्सेस मेन व्हर्ब्स निगेटिव्ह सेंटेन्सेस मराठी मिनिंग आणि प्रॅक्टिस एक्झाम्पल्स विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागात आजच्या वर्कशॉपमध्ये आपल्याला पाहायचे आहेत इम्परेटिव्ह सेंटेन्स इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये वापरतात मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप तसेच इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये गृहित धरलेला असतो व वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटरने करायची असते आणि वाक्यामध्ये शेवटी फुलस्टॉप म्हणजे पूर्ण विराम वापरायचा असतो याच्यानंतर आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सच्या बाबतीतल्या म्हणजेच अज्ञार्थी वाक्याच्या बाबतीतल्या महत्वाच्या गोष्टींची चर्चा करणार आहोत महत्वाच्या बाबींची माहिती करून घेणार आहोत त्यापैकी पहिली बाब पहिली गोष्ट ती आहे इम्परेटिव्ह सेंटेन्सेसला ला दोन अर्थात असतात यातला पहिला अर्थ असतो जेव्हा अज्ञार्थी वाक्यामधून एखादी कृती कर अशा पद्धतीचा अर्थ व्यक्त करायचा असतो तेव्हा अज्ञार्थी वाक्य वापरतात आणि वाजाती वाक्याचा दुसरा अर्थ असतो एखादी कृती करा म्हणजेच जेव्हा वाक्यामध्ये करता अनेक वचनी गृहित धरलेला असतो तेव्हा त्याचा अर्थ होतो एखादी कृती करा व जेव्हा वाक्यामध्ये एकवचनी करता हा गृहित धरलेला असतो तेव्हा त्याचा अर्थ असतो एखादी कृती कर आणि आणखी महत्वाची बाब आहे इम्परेटिव्ह सेंटेन्सच्या बाबतीतली ते म्हणजे नियम आहेत पहिला नियम आहे वाक्याची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटरने करावी तसेच दुसरा नियम आहे वाक्याच्या शेवटी फुलस्टॉप द्यावा म्हणजेच पूर्णविराम द्यावा आपल्या समोर आता वाक्य कृती येते आपल्याला समोर एक काकू दिसतायत आणि काकूंना जर आपल्याला सांगायचं असेल काकू काकू खीर बनवा तर इंग्रजीमध्ये वाक्य होईल मेक खीर मेक खीर आणि तेच वाक्य मराठीमध्ये होईल खीर बनवा खीर बनवा याच्यानंतर आपल्या समोर दुसरी ऍक्टिव्हिटी येते ती म्हणजे एक छोटीशी मुलगी आहे आणि तिच्या हातात चाकू आणि गाजर आहे तिला आपल्याला सांगायचंय गाजर काप तर इंग्रजीमध्ये कसं सांगणार कट कॅरट कट कॅरट म्हणजे गाजर काप गाजर काप आणि याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी आपल्या समोर आहे या चित्रामध्ये एक अंकल आहेत आणि अंकला यांना जर सांगायचं असेल पुऱ्या तळा पुऱ्या तळात इंग्रजीमध्ये कसं सांगाल फ्राय पुरीज फ्राय पुरीज म्हणजे पुऱ्या तळा पुऱ्या तळा याच्यानंतर आपल्या समोर ऍक्टिव्हिटी येते ती म्हणजे बघा या ठिकाणी आजोबा आहेत आणि आजोबांना जर आपल्याला सांगायचं असेल वाटाण्याची शेंगांची टर्फल काढा तर इंग्रजीमध्ये कसं सांगणार सेल पीज सेल पीज म्हणजे शेंगांची टर्फल काढा बाबा शेंगांची टर्फल काढा याच्यानंतर आपल्या समोर कृती आहे एक मुलगा आहे आणि त्या मुलाला जर आपल्याला सांगायचं असेल सफरचंद धू सफरचंद धू तर कसं सांगणार इंग्रजीमध्ये वॉश एप्पल्स वॉश एप्पल्स म्हणजे सफरचंद धू सफरचंद धू तसेच विद्यार्थी मित्रांनो याच्या समोर आपल्या कृती आलेली आहे आजीबाईना जर सांगायचं असेल काकडी खिस्सा काकडी खिस्सा तर कसं सांगणार ग्रेट कुकुंबर ग्रेट कुकुंबर म्हणजे काकडी खिस्सा काकडी खिस्सा त्याच्यानंतर आपल्याला जर नकारार्थी वाक्य बनवायचं असेल आता या काकूंना जर आपल्याला सांगायचं असेल काकू काकू खीर बनवू नका काय आहे त्यांना खीर बनवू नका तर इंग्रजीमध्ये कसं सांगणार डोंट मेक खीर डोंट मेक खीर म्हणजे खीर बनवू नका खीर बनवू नका आता अशाच पद्धतीची अनेक वाक्य आपण पाहणार आहोत बरीच वाक्य पाहणार आहोत आणि आपल्या समोर वाक्य येत आहे ते म्हणजे फ्राय फ्राय म्हणजे तळा फ्राय फ्राय म्हणजे तळा याच्यानंतरच आज्ञार्थी वाक्य आहे लव लह म्हणजे प्रेम करा लह लह म्हणजे प्रेम करा याच्यानंतरच आज्ञार्थी वाक्य आहे थँक थँक म्हणजे आभार मान थँक थँक म्हणजे आभार मान त्याच्यानंतरचं अज्ञार्थी वाक्य आहे स सर म्हणजे वाढ किंवा वाढा सर्व वाढ किंवा वाढा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक वाक्याला दोन अर्थ आहेत परंतु आपण जागेच्या अभावी या ठिकाणी एकच अर्थ देणार आहोत तुम्ही दुसरा अर्थ ओळखायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे याच्यानंतर आज्ञार्थी वाक्य येते आहे आपल्या समोर फिनिश फिनिश म्हणजे संपव फिनिश फिनिश म्हणजे संपव याच्यानंतर पुढचं वाक्य आहे लाफ लाफ म्हणजे हसा लाफ लाफ म्हणजे हसा याच्यानंतरचं चा आज्ञार्थी वाक्य आहे रिसर्च रिसर्च म्हणजे संशोधन कर रिसर्च रिसर्च म्हणजे संशोधन कर याच्यानंतरचं पुढचं अज्ञाची वाक्य आहे ग्रास्प ग्रास्प म्हणजे घट्ट पकड ग्रासप ग्रास्प म्हणजे घट्ट पकड याच्या नंतरच वाक्य आहे मीस मीस म्हणजे चुका मीस मीस म्हणजे चुका याच्यानंतरचं नंतरच वाक्य आहे प्ले प्ले म्हणजे खेळ प्ले प्ले म्हणजे खेळ याच्या नंतरच आज्ञा वाक्य आहे स्टे स्टे म्हणजे रहा स्टे स्टे म्हणजे रहा याच्या नंतरच वाक्य आहे वॉच वॉच म्हणजे पहा वॉच वॉच म्हणजे पहा याच्या नंतरच वाक्य आहे परचेस परचेस म्हणजे खरेदी कर परचेस परचेस म्हणजे खरेदी कर याच्या नंतरच वाक्य आहे अटेंड अटेंड म्हणजे हजर रहा अटेंड अटेंड म्हणजे हजर रहा याच्या नंतरच वाक्य आहे वॉक वॉक म्हणजे चाला वॉक वॉक म्हणजे चाला याच्या नंतरच वाक्य आहे कोलॅप्स कोलॅप्स म्हणजे कोसळ कोलॅप्स कोलॅप्स म्हणजे कोसळ याच्या नंतरच अज्ञा वाक्य आहे आस्क आस्क म्हणजे विचार आस्क आस्क म्हणजे विचार याच्या नंतरच अज्ञा वाक्य आहे पूश पुश म्हणजे ढकल पूश पुष म्हणजे ढकल याच्या नंतरच अज्ञा वाक्य आहे पुल पुल म्हणजे ओढ पुल पूल म्हणजे ओढ याच्या नंतरच वाक्य आहे ओपन ओपन म्हणजे उघड ओपन ओपन म्हणजे उघड याच्या नंतरच वाक्य आहे कॉल कॉल म्हणजे बोलाव कॉल कॉल म्हणजे बोलाव याच्या नंतरच वाक्य आहे अट्रॅक्ट अट्रॅक्ट म्हणजे आकर्षित कर अट्रॅक्ट अट्रॅक्ट म्हणजे आकर्षित कर याच्या नंतरचा पुढचं अज्ञाने वाक्य आहे लूक लूक म्हणजे पहा लूक लूक म्हणजे पहा याच्या आज्ञार्थी वाक्य आहे मॅच मॅच म्हणजे जोडी लाव मॅच मॅच म्हणजे जोडी लाव याच्या आज्ञार्थी वाक्य आहे लिसन लिसन म्हणजे ऐक लिसन लिसन म्हणजे ऐक याच्या नंतरच वाक्य आहे ऍन्सर अँसर म्हणजे उत्तर द्या ऍन्सर अन्सर म्हणजे उत्तर द्या याच्या नंतरच वाक्य आहे टच टच म्हणजे स्पर्श कर टच टच म्हणजे स्पर्श कर याच्या नंतरच वाक्य आहे कंटिन्यू कंटिन्यू म्हणजे चालू ठेव कंटिन्यू कंटिन्यू म्हणजे चालू ठेव याच्या चा नंतरच वाक्य आहे सर्कल सर्कल म्हणजे वर्तुळ कर सर्कल सर्कल म्हणजे वर्तुळ कर याच्या नंतरच वाक्य आहे ऍक्ट ऍक्ट म्हणजे कर ऍक्ट ऍक्ट म्हणजे कृतिकर याच्या नंतरच आज्ञार्थी वाक्य आहे वेव वेव म्हणजे हलव वेव वेव म्हणजे हलव याच्यानंतर आज्ञार्थी वाक्य आहे यूज यूज म्हणजे वापर यूज यूज म्हणजे वापर याच्यानंतर आज्ञार्थी वाक्य आहे स्ट्रेच स्ट्रेच म्हणजे तान स्ट्रेच स्ट्रेच म्हणजे तान याच्यानंतर आज्ञार्थी वाक्य आहे रिपीट रिपीट म्हणजे पुनरावृत्ती कर रिपीट रिपीट म्हणजे पुनरावृत्ती कर याच्यानंतरचं आज्ञार्थी वाक्य आहे ब्लेस ब्लेस म्हणजे आशीर्वाद दे ब्लेस ब्लेस म्हणजे आशीर्वाद दे याच्यानंतरचं आज्ञार्थी वाक्य आहे प्रॅक्टिस प्रॅक्टिस म्हणजे सराव कर प्रॅक्टिस प्रॅक्टिस म्हणजे सराव कर याच्यानंतरचं आज्ञार्थी वाक्य आहे कलर कलर म्हणजे कलर म्हणजे रंग दे कलर कलर म्हणजे रंग दे याच्यानंतरचं आज्ञार्थी वाक्य आहे ज्वाईन ज्वाईन म्हणजे जोड ज्वाईन ज्वाईन म्हणजे जोड याच्यानंतरचं आज्ञार्थी वाक्य आहे ट्रेस ट्रेस म्हणजे गिरव ट्रेस ट्रेस म्हणजे गिरव याच्यानंतरचं आज्ञार्थी वाक्य आहे एन ऍक्ट म्हणजे अभिनय कर एनएक्ट एन एक्ट म्हणजे अभिनय कर याच्या नंतरच वाक्य आहे क्लॅप क्लॅप म्हणजे टाळी वाजव क्लॅप क्लॅप म्हणजे टाळी वाजव याच्या नंतरच वाक्य आहे स्टॅम्प स्टॅम्प म्हणजे स्टॅम्प स्टॅम्प म्हणजे याच्या नंतरच आज्ञार्थी वाक्य आहे टर्न टर्न म्हणजे वळ टर्न टर्न म्हणजे वळ याच्या नंतरच वाक्य आहे टॅप टॅप म्हणजे आपट टॅप टॅप म्हणजे आपट याच्या नंतरच वाक्य आहे क्लोज क्लोज म्हणजे बंद कर क्लोज क्लोज म्हणजे बंद कर याच्या नंतरच वाक्य आहे जम्प जंप म्हणजे उडी मार जंप जंप म्हणजे उडी मार याच्यानंतरचं नंतरच वाक्य आहे लाइक लाईक म्हणजे आवड लाईक लाईक म्हणजे आवड याच्यानंतरचं आज्ञार्थी वाक्य आहे शेअर शेअर म्हणजे वाट शेअर शेअर म्हणजे वाट याच्यानंतरचं आज्ञार्थी वाक्य आहे रो रो म्हणजे वल्हव रो रो म्हणजे वल्हव याच्या आज्ञार्थी वाक्य आहे क्रॉस क्रॉस म्हणजे ओलांड क्रॉस क्रॉस म्हणजे ओलांड याच्या नंतरच वाक्य आहे पास पास म्हणजे पुढे जा पास पास म्हणजे पुढे जा याच्या आज्ञार्थी अज्ञार्थी वाक्य आहे मू मू म्हणजे हाल मू मू म्हणजे हाल याच्या नंतरच आज्ञार्थी वाक्य आहे स्टार्ट स्टार्ट म्हणजे सुरू कर स्टार्ट स्टार्ट म्हणजे सुरू कर याच्या नंतरच आज्ञार्थी वाक्य आहे प्लॅन्ट प्लॅन्ट म्हणजे झाड लाव प्लॅन्ट प्लॅन्ट म्हणजे झाड लाव याच्या नंतरच आज्ञार्थी वाक्य आहे एक्सक्यूज एक्सक्यूज म्हणजे माफ कर एक्सक्यूज एक्सक्यूज म्हणजे माफ कर याच्या नंतरच आज्ञार्थी वाक्य आहे एंड एंड म्हणजे शेवट कर एंड एंड म्हणजे शेवट कर याच्या नंतरच आज्ञार्थी वाक्य आहे वाईप वाईप म्हणजे पूस वाईप वाईप म्हणजे पूस याच्या नंतरचं आज्ञार्थी वाक्य आहे व्हिसल व्हिसल म्हणजे सिटी वाजव व्हिसल व्हिसल म्हणजे सिटी वाजव याच्यानंतरचं आज्ञार्थी वाक्य आहे यॉन यॉन म्हणजे जांभई दे यन यॉन म्हणजे जांभई दे याच्यानंतरचं आज्ञार्थी वाक्य आहे स्पॉट स्पॉट म्हणजे हुडकून काढ स्पॉट स्पॉट म्हणजे हुडकून काढ याच्यानंतरचं आज्ञार्थी वाक्य आहे ट्विंकल ट्विंकल म्हणजे चमक ट्विंकल ट्विंकल म्हणजे चमका याच्या नंतरचा अज्ञाने वाक्य आहे वंडर वंडर म्हणजे आश्चर्य वाट वंडर वंडर म्हणजे आश्चर्य वाट याच्या नंतरच वाक्य आहे ब्लेज ब्लेज म्हणजे भडक ब्लेज ब्लेज म्हणजे भडक याच्या नंतरचा वाक्य आहे पब्लिश पब्लिश म्हणजे प्रकाशित कर पब्लिश म्हणजे प्रकाशित कर याच्यानंतरचं अज्ञार्थी वाक्य आहे ब्रश ब्रश म्हणजे घास ब्रश ब्रश म्हणजे घास याच्यानंतरचं अज्ञार्थी वाक्य आहे क्लीन क्लीन म्हणजे स्वच्छ कर क्लीन क्लीन म्हणजे स्वच्छ कर याच्यानंतरचं अज्ञार्थी वाक्य आहे वॉश वॉश म्हणजे धू वॉश वॉश म्हणजे धू याच्या नंतरचं वाक्य आहे कॉम्ब कॉम्ब म्हणजे केस विंचर कॉम्ब कॉम्ब म्हणजे केस विंचर याच्या नंतरच वाक्य आहे कंप्लीट कंप्लीट म्हणजे पूर्ण कर कंप्लीट कंप्लीट म्हणजे पूर्ण कर याच्या नंतरच वाक्य आहे एल एल म्हणजे किंचाळ एल एल म्हणजे किंचाळ याच्या नंतरच वाक्य आहे डान्स डान्स म्हणजे नृत्य कर डान्स डान्स म्हणजे नृत्य कर याच्या नंतरच वाक्य आहे किल किल म्हणजे ठार मार किल किल म्हणजे ठार मार याच्या नंतरच वाक्य आहे नॉक नॉक म्हणजे ठोठाव नॉक नॉक म्हणजे ठोठाव याच्या नंतरच वाक्य आहे ड्रेस ड्रेस म्हणजे कपडे परिधान कर ड्रेस ड्रेस म्हणजे कपडे परिधान कर याच्या आज्ञार्थी वाक्य आहे सेल सेल म्हणजे कवच कार्ड सेल सेल म्हणजे टर्फल कार्ड याच्या आज्ञार्थी वाक्य आहे ग्रेट ग्रेट म्हणजे घास ग्रेट ग्रेट म्हणजे खीस याच्या नंतरच वाक्य आहे विगल विगल म्हणजे वळवळ कर विगल विगल म्हणजे वळवळ कर याच्या नंतरच वाक्य आहे स्ट्रेच स्ट्रेच म्हणजे ताण स्ट्रेच स्ट्रेच म्हणजे ताण याच्या नंतरच वाक्य आहे लिव लिव म्हणजे रहा लिव लिव म्हणजे रहा याच्या नंतरच वाक्य आहे क्लीन क्लीन म्हणजे स्वच्छ कर क्लीन क्लीन म्हणजे स्वच्छ कर याच्या नंतरच वाक्य आहे ट्रीट ट्रीट म्हणजे वागव ट्रीट ट्रीट म्हणजे वागव याच्या आज्ञार्थी वाक्य आहे वर्क वर्क म्हणजे काम कर वर्क वर्क म्हणजे काम कर याच्या नंतरच वाक्य आहे इम्प्लाय इम्प्लाय म्हणजे सूचित कर इम्प्लाय इम्प्लाय म्हणजे सूचित कर याच्या नंतरच वाक्य आहे अटॅक अटॅक म्हणजे हल्ला कर अटॅक अटॅक म्हणजे हल्ला कर याच्या नंतरच वाक्य आहे वेट वेट म्हणजे वाट पहा वेट वेट म्हणजे वाट पहा याच्या नंतरच वाक्य आहे स्टॉप स्टॉप म्हणजे थांब स्टॉप स्टॉप म्हणजे थांब याच्या आज्ञार्थी वाक्य आहे वॉश वॉश म्हणजे धुवा वॉश वॉश म्हणजे धुवा याच्या नंतरच वाक्य आहे ऑर्डर ऑर्डर म्हणजे आदेश दे ऑर्डर ऑर्डर म्हणजे आदेश दे त्याच्यानंतरचं वाक्य आहे हॅपन हॅपन म्हणजे घड हॅपन हॅपन म्हणजे घड याच्या नंतरच वाक्य आहे शो शो म्हणजे दाखव शो शो म्हणजे दाखव याच्या नंतरच वाक्य आहे डिनाय डिनाय म्हणजे नकार दे डिनाय म्हणजे नकार दे याच्या नंतरच वाक्य आहे रिटर्न रिटर्न म्हणजे परत ये रिटर्न रिटर्न म्हणजे परत ये याच्या नंतरच वाक्य आहे आणि ते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इम्परेटिव्ह सेंटेन्स दोन अर्थ असतात एखादी कृती करू नको आणि दुसरा अर्थ आहे एखादी कृती करू नका हे कधी अर्थ असतात जेव्हा वाक्य अर्थ असतं तेव्हा वाक्याला दोन अर्थात असतात जेव्हा वाक्यात करता एकवचनी गृहित धरलेला असतो तेव्हा त्याचा अर्थ असतो एखादी कृती करू नको आणि वाक्याचा करता जेव्हा अनेक वचनी गृहित धरलेला असतो तेव्हा त्याचा अर्थ असतो एखादी कृती करू नका त्याच पद्धतीने याला नियम दोन आहेत वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटरने करायची आणि शेवटी पूर्ण रांधायचा आपण उदाहरण पाहतोय डोंट वेट डोंट वेट म्हणजे वाट पाहू नका डोंट वेट म्हणजे वाट पाहू नका याच्या नकारार्थी आज्ञार्थी वाक्य आहे डोंट स्टॉप डोंट स्टॉप म्हणजे थांबू नको डोंट स्टॉप डोंट स्टॉप म्हणजे थांबू नको विद्यार्थी मित्रांनो वाक्याच्या सुरुवातीला आपण डोंट किंवा डू नॉट यापैकी कोणतीही शब्दरचना वापरू शकतो याच्यानंतरचं नकारार्थी अज्ञाय वाक्य आहे डोंट वॉश डोंट वॉश म्हणजे दुहू नका डोंट वॉश डोंट वॉश म्हणजे दुहू नका याच्यानंतरचं आज्ञार्थी वाक्य आहे डोंट ऑर्डर डोंट ऑर्डर म्हणजे आदेश देऊ नको डोंट ऑर्डर डोंट ऑर्डर म्हणजे आदेश देऊ नको याच्यानंतरचं नकारार्थी आज्ञार्थी वाक्य आहे डोंट प्ले डोंट प्ले म्हणजे खेळू नका डोंट प्ले डोंट प्ले म्हणजे खेळू नका याच्यानंतरचं आज्ञार्थी वाक्य आहे डोंट शो म्हणजे दाखवू नको डोंट शो डोंट शो म्हणजे दाखवू नको याच्यानंतरचं नंतरच वाक्य आहे डोंट डिनाय डोंट डिनाय म्हणजे नकार देऊ नको डोंट डिनायचा अर्थ आहे नकार देऊ नको डोंट डिनाय म्हणजे नकार देऊ नको याच्यानंतरचं नकारार्थी नकार अज्ञाती वाक्य आहे डोंट रिटर्न डोंट रिटर्न म्हणजे परत येऊ नका डोंट रिटर्न डोंट रिटर्न म्हणजे परत येऊ नका विद्यार्थी मित्रांनो मला वाटतं आजचा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण झालेला आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका म्हणजे या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ आणि त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील आणि आपलं इंग्रजी परफेक्ट व्हायला मदत होईल आणि आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद बाय बाय पुन्हा भेटूया